जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सातपूर महात्मा नगर येथील एसआर पेट्रोल पंपाच्या आवारातील द ड्रंक रूम या वाईन शॉपला लॉकडाऊन निर्बंधांच्या नियमानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं सील केलेलं असतानाही मद्य विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच काल रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं कारवाई करण्यात आली. बाहेरून सील केलेल्या वाईन शॉपच्या शेजारीच असलेल्या अरुंद बोळीतून गोडाऊनमध्ये प्रवेशासाठी मागील बाजूने खास मार्ग बनवण्यात आला होता. विशेष म्हणजे येथील पेट्रोल पंपावरील कामगारांकडूनच बंद काळात दुप्पट दराने मद्य विक्रीचा गोडधंदा सुरू असल्याचं कळतंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या वाईन शॉप मधील तसेच गोडाऊन मध्ये असलेला मद्यसाठा पडताळणी करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्यानं या कारवाईबाबत अधिक माहिती संपूर्ण चौकशीनंतरच देणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी धनवटे यांनी सांगितले. ब्रेक द चेन अंतर्गत शहरात कठोर निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस व मनपा प्रशासनाच्या वतीनं कारवाईची मोहीम सुरू असून महात्मा नगरच्या मुख्य रस्त्यावरच विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावरच पोलीस चौकी असतानाही अशी अवैधरित्या मद्य विक्री होत असेल तर नेमकं हे लॉकडाऊन आहे तरी कोणासाठी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. याच्यासाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर.